ताज्या घडामोडी मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने केवळ पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे खळबळजनक बाब म्हणजे त्या अल्पवयीन विद्यार्थ्याला सत्तर सेकंदा सत्तर काठीचे फटके मारताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे फहाद भगत नुरी असे गुन्हा दाखल झालेल्या मौलवी शिक्षकाचे नाव असून तो फरार झाला आहे चौदा वर्षीय पीडित विद्यार्थी हा भिवंडी शहरातील भागात असलेल्या दारुल कॅरीमॅन दिनी मदारशात शिक्षण घेत आहे त्यातच चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी नेहमीप्रमाणे मदारशात सकाळच्या सुमारास गेला होता त्यावेळी आरोपी मौलवी शिक्षकाने त्याला पाठांतर करण्यासाठी सांगितले होते मात्र पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून मदरशातील मौलवी शिक्षकाने त्याला अमानुषपणे काठीने बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर जखमा केल्या मात्र हा धक्कादायक बेदम मारहाणीचा प्रकार त्यावेळी दडवण्यात आला होता तर दुसरीकडे जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू होते दरम्यान या बेदम मारहाणीचा घटनेचा व्हिडिओ काही दिवसापूर्वीच व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मिलतनगरमधील मधील दुर्गा ट्रस्टी नूर अली हसन अली सय्यद यांच्या तक्रारीवरून मौलवी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा